मी माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजनांकडे पर्यायच नव्हता, कारण याचे परिणाम जे आहेत ते सर्व समाजावर झाले असते। भाऊ, गिरीश महाजनांनी एका कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता, काय बोलाल त्याबद्दल? गिरीश महाजनांनी छत्रपती शिवरायाचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचा अवमान केला। आता अलीकडे भाजप नेत्यांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक शब्द उगारणं आणि नंतर माफी मागण्याची एक स्पर्धा लागलेली आहे। मला भारतीय जनता पार्टीचा एक अजिंठा असावा। भाऊ, गिरीश महाजनने काही अवध्या तासामध्ये माफी मागितलेली आहे। नाही, माफी मागितल्याशिवाय गिरीश महाजनांकडे पर्यायच नव्हता, कारण याचे परिणाम जे आहेत ते सर्व समाजावर झाले असते। समाजामध्ये आत्ताच मोठ्या प्रमाणावर या शब्दाचा तीव्र निषेध करण्याच्या संदर्भामध्ये एकमेकांना म्हणजे समाज बोलतो आहे, आणि जर माफी मागितली नसती तर मला काही त्यांच्या अधिक अंगाशी आलं असतं म्हणून नाईलाज असतं का होईना त्याने माफी